महामहिम राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी यवतमाळ येथे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधलाय. जिल्हा समजून घेताना विविध क्षेत्रातील जिल्ह्याच्या विकासासाठी काय करता येईल याची माहिती त्यांनी जाणून घेतली आहे. जिल्ह्याचे कृषी, उद्योग, व्यापार, आरोग्य, पायाभूत सुविधा, राजकारण या क्षेत्रातील गणमान्य व्यक्तींशी मनमोकळी चर्चा करताना त्यांच्या समस्या देखील समजून घेतल्या. मात्र सुरुवातीस अधिकाऱ्यांसोबत बैठकीत राज्यपालांनी जिल्ह्याची सर्वांगीण माहिती जाणून घेतली. यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पतिकी, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी अक्रम दिवान यवतमाळ. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार. नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा.